गुड आफ्टरनून स्टूडेंट्स। इन लास्ट लेक्चर इन नाइन्थ स्टैंडर्ड द फर्स्ट चैप्टर इज द लॉज ऑफ मोशन। इन दैट चैप्टर यू हैव ऑलरेडी लर्न्ड व्हाट इज द डिस्टेंस, व्हाट इज द डिस्प्लेसमेंट, व्हाट इज द डिफरेंस बिटवीन डिस्टेंस एंड डिस्प्लेसमेंट एंड देयर यूनिट्स। ऑल्सो वी हैव लर्न्ड दैट व्हाट इज द स्पीड एंड देन वेलोसिटी एंड देयर फॉर्मूलाज। द स्पीड इज इक्वल टू total distance upon time and velocity is equal to displacement upon time. After that we have seen some examples. Then we see the uniform linear motion and non-uniform linear motion. Then in this session we have to see what is the acceleration. So I share you PPT. Acceleration. The Marathi meaning of acceleration is nothing but the त्वरण. Acceleration or accelerate means what? तर आपल्याला माहित आहे की बऱ्याच वेळा आपण ज्यावेळी एखाद्या बाईक वरून चाललेलो असतो, बाईक वरून चाललेला असताना जसं जसा त्या रस्त्यावरचं ट्रॅफिक असेल त्या पद्धतीने आपल्या आपण गाडीचा वेग वाढवत असतो. म्हणजे सुरुवातीला तुमच्या गाडीचं स्पीड किंवा गाडीचा वेग जर आपण सांगत असेल तर गाडीचं स्पीड आपण कसं सांगतो की एवढ्या वेळेत एवढं अंतर कव्हर केलं. बरोबर आहे. म्हणजे समजा सुरुवातीला तुमची गाडी ज्यावेळी गाडी स्टार्ट करायची असते त्यावेळी तुमच्या गाडीचा स्पीड हा झिरो असतो, परंतु त्याच्यानंतर गाडी स्टार्ट केल्यानंतर 5 मिनिटांनंतर तुम्ही तुमच्या गाडीचा स्पीडोमीटर मध्ये गाडीचा वेग बघितला तर साधारण 10 किलोमीटर पर आवर असेल किंवा 20 किलोमीटर पर आवर असेल. जर रस्त्यावर ट्रॅफिक नसेल तर त्या रस्त्यावर ट्रॅफिक नसेल तर तुम्ही परत तुमच्या गाडीचा जो ऍक्सिलेटर आहे तो ऍक्सिलेटर वाढवतो. आपण मूठ जी असते गाडीची ती आपण वाढवतो आपल्या हाताच्या साह्याने, परंतु वाढवतो ह्याचाच अर्थ काय? ज्यावेळी आपण त्या गाडीचा ऍक्सिलेटर ऍक्सिलेट करतो त्यावेळी त्या गाडीचा वेग वाढलेला असतो. ह्याचा अर्थ सुरुवातीला तुमचा गाडी स्टार्ट करायच्या अगोदर झिरो होता गाडीचा वेग, त्याच्यानंतर परत तुम्ही 5 मिनिटांना बघितलं तर त्यावेळी तुमच्या गाडीचा वेग हा 10 to 20 किलोमीटर पर आवर होता, परंतु जसं तुम्ही ऍक्सिलरेशन किंवा ऍक्सिलेटर वाढवला पुढे कोणतेही ट्रॅफिक नाही त्यावेळी तुमच्या गाडीचा वेग 40 किलोमीटर पर आवर असेल. त्याचा अर्थ एका तासात गाडी तुमची 40 किलोमीटर पोहोचू शकते किंवा 40 किलोमीटर पर हावर या वेगाने ती गाडी चालते. ह्याचा अर्थ इथे सुरुवातीची व्हेलॉसिटी आहे 0, नंतर 5 मिनिटांना त्याची व्हेलॉसिटी आहे ती 10 किलोमीटर पर आवर असेल, त्याच्यानंतर पुढच्या वेळेला जर विचार केला तर त्या गाडीची व्हेलॉसिटी ही 40 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे ऍक्सिलरेशन म्हणजेच काय? तर चेंज इन व्हेलॉसिटी. ऍक्सिलरेशन म्हणजे काय? चेंज इन व्हेलॉसिटी. मग आता ही चेंज इन व्हेलॉसिटी आपण कशाशी त्याचा संबंध आहे? तर वेळेशी संबंध आहे. म्हणजे आपण सुरुवातीच्या स्टार्ट टाइमला त्याचा गाडीचा वेग हा 0 होता आणि नंतर 5 मिनिटांना त्याचा गाडीचा वेग हा 20 किलोमीटर पर आवर होता, नंतर परत 10 मिनिटांना किंवा 5 मिनिटांना आपण जर बघितला तर तो 40 किलोमीटर पर आवर. म्हणजे वेळेशी जसं जसं वेळ बदलतो तसा त्या गाडीचा वेग वाढतो. आता मी प्रत्येक वेळी गाडीचा वेग वाढतोय असंच सांगितलं, परंतु असंच होते असं नाही. समजा एखाद्या वेळेस तुम्ही रस्त्यावरती ट्रॅफिक आलं पुढे किंवा अचानक एखादं वाहन आलं तर तुम्ही तुमच्या गाडीचा ब्रेक दाबणार, परत त्यावेळी व्हेलॉसिटी किंवा गाडीचा स्पीड हा कमी होणार आहे. ह्याचा अर्थ ही जी काही व्हेलॉसिटी कमी जास्त होते म्हणजे त्याला ऍक्सिलरेशन म्हणतात, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी. मग आता ऍक्सिलरेशन, तर ऍक्सिलरेशन आणखी व्यवस्थित समजून घेण्यासाठी किंवा चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच ऍक्सिलरेशन कसं हे समजून घेण्यासाठी आपण एक एक्झाम्पल बघूया. तुम्हाला दिसते बा की जे तुम्हाला टेक्स्ट मध्ये सुद्धा दिलेले आहे की उजव्या चित्रात दिसणारा जे तुम्हाला आकृती दिसते त्या आकृतीमध्ये काय केलेलं आहे, एक पाईप घेतलेला आहे आणि त्या पाईपचे स्लाइस केलेलं आहे म्हणजे मधून ती कापलेलं आहे की जेणेकरून आपल्याला 2 चॅनल्स मिळतील. त्यातला एक चॅनल घेतलेला आहे आणि एक चॅनल घेतल्यानंतर त्या चॅनलची रचना अशा पद्धतीने करायची की त्याचा एक टॉप हा वरच्या बाजूला असेल आणि खालचा जो काय एंड असेल तो ग्राउंडला टेकलेला आहे. आणि या चॅनल वरून आपण समजा एक बॉल सोडला, तर बॉल सोडल्यानंतर तुम्हाला इथं फेंट रंगामध्ये दिसते की त्या बॉलची ही या ठिकाणची पोझिशन असणार आहे, त्यावेळेची वेळ असणार आहे वेगळी. तर त्या वेळेला किंवा त्या टायमिंगला त्या बॉलची जी काय व्हेलॉसिटी असणार आहे ती वेगळी असणार आहे. त्यानंतर परत जसा तो बॉल खाली येईल त्या ठराविक वेळेसाठी त्या बॉलची व्हेलॉसिटी ही वेगळी असणार आहे. म्हणजेच काय? थोडक्यात इथं ज्यावेळी बॉल असेल त्यावेळी त्या बॉलची व्हेलॉसिटी
वेगळे असेल, इथे ज्या वेळी असेल तो बॉल त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी वेगळी असणार आहे. म्हणजे वरून खाली येत असताना त्या बॉलची व्हेलॉसिटी ही वाढत म्हणजे दिसणार आहे, तुम्हाला वाढलेली दिसणार आहे. आणि ग्राउंडला आल्यानंतर त्या बॉलची व्हेलॉसिटी ही झिरो असणार आहे. ह्याचा अर्थ बॉल चॅनल मधून वरून खाली सोडत असताना त्याची वेगवेगळ्या पोझिशनला वेगवेगळ्या टायमिंगला व्हेलॉसिटी ही वेगळी होती. मग ही जी व्हेलॉसिटी आहे किंवा त्यालाच चेंज इन व्हेलॉसिटी म्हणतात. आणि हा जो चेंज इन व्हेलॉसिटी आहे तो विथ रिस्पेक्ट टू टाइम आपण विचारात घेतो. म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम किंवा ज्यावेळी छेदामध्ये टाइम येतो त्यालाच काय म्हणतो आपण, रेट म्हणतो. म्हणून ऍक्सलरेशनची डेफिनेशन आपल्याला कशी करता येईल बघा, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍज ऍक्सलरेशन. रेट ह्याचा अर्थ काय, छेदामध्ये किंवा भागाकारामध्ये टाइम आहे. म्हणजे आपण फॉर्म्युला पुढे बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल. म्हणून द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. आता चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे काय थोडक्यात, इनिशियल व्हेलॉसिटी आणि फायनल व्हेलॉसिटी. म्हणजे ह्या आकृतीमध्ये जर आपण विचार केला तर इथं इनिशियल व्हेलॉसिटी असणार आहे सुरुवातीला, त्याच्यानंतर ही त्याची परत वेगळी व्हेलॉसिटी असणार आहे, परत इथे वेगळी व्हेलॉसिटी असणार आहे. म्हणजेच इनिशियल व्हेलॉसिटी वेगळी असेल आणि फायनल व्हेलॉसिटी वेगळी असेल. मग चेंज इन व्हेलॉसिटी कशी काढणार आपण, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. मग फॉर्म्युलामध्ये तुम्हाला पुढे लक्षात येईल, परंतु आपण आता डेफिनेशन सांगताना काय, द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी म्हणजे अंशामध्ये चेंज इन व्हेलॉसिटी येणार आहे आणि छेदामध्ये टाइम येणार आहे, त्यालाच रेट म्हणतात. म्हणून द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी इज कॉल्ड ऍज ऍक्सलरेशन. किंवा दुसऱ्या भाषेत आपण काय सांगितलं, द चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ऍज ऍक्सलरेशन. आता तुम्हाला फॉर्म्युला लक्षात येईल, व्हॉट इज द फॉर्म्युला, ऍक्सलरेशन इज इक्वल टू चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम. बघा चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी आणि अपॉन टाइम. म्हणून चेंज इन व्हेलॉसिटी अपॉन टाइम किंवा भागाकारामध्ये किंवा डिनॉमिनेटरमध्ये टाइम येत असेल तर त्यालाच काय म्हणतात, रेट म्हणतात. मग आता समजा इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची इनिशियल व्हेलॉसिटी त्यासाठी अक्षर आहे यू. इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू अँड इन टाइम टी इट चेंजेस टू द फायनल व्हेलॉसिटी व्ही, म्हणजे ठराविक वेळेनंतर त्या ऑब्जेक्टनं जी काही व्हेलॉसिटी प्राप्त केली असेल ती फायनल व्हेलॉसिटी असणार आहे आणि त्यासाठी कोणतं अक्षर आहे, व्ही. म्हणून इफ द इनिशियल व्हेलॉसिटी इज यू अँड इन टाइम टी इट चेंजेस टू द फायनल व्हेलॉसिटी व्ही असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी काय येणार सांगा, म्हणजे त्या ऑब्जेक्टची फायनल व्हेलॉसिटी व्ही आहे आणि त्याची इनिशियल व्हेलॉसिटी यू असेल तर चेंज इन व्हेलॉसिटी काय येणार, व्ही मायनस यू. म्हणून फॉर्म्युला कसा होईल बघा, ऍक्सलरेशन इज इक्वल टू फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी. म्हणजे ही जी आपण चेंज इन व्हेलॉसिटी सांगत होतो तिची चेंज इन व्हेलॉसिटी म्हणजेच काय, फायनल व्हेलॉसिटी मायनस इनिशियल व्हेलॉसिटी अपॉन टाइम. मग आता त्याच्यासाठी जे काय आपण अक्षर ठरवलेलं आहे, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी म्हणजे व्ही घेतलं आणि इनिशियल व्हेलॉसिटी म्हणजे यू घेतलं, तर फॉर्म्युला काय होणार सांगा, आणि ऍक्सलरेशन कोणत्या अक्षरानं दर्शवतात, ए अक्षरानं. ऍक्सलरेशन कोणत्या अक्षरानं, ए अक्षरानं. म्हणून ए इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी हा ऍक्सलरेशनचा फॉर्म्युला आहे, की ज्याच्यामध्ये व्ही फायनल व्हेलॉसिटी, यू इनिशियल व्हेलॉसिटी आणि व्ही मायनस यू म्हणजे काय, चेंज इन व्हेलॉसिटी आणि स्मॉल टी म्हणजे काय, टाइम. त्यानंतर नेक्स्ट पॉइंट काय बा, अन ऑब्जेक्ट इन मोशन कॅन हॅव टू टाइप्स ऑफ ऍक्सलरेशन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट की जो मोशन मध्ये असेल तर त्या ऑब्जेक्टला दोन प्रकारचे ऍक्सलरेशन असू शकतात. जसं मी मगाशी एक्झाम्पल मध्ये सांगितले की आपण बाईकवरून रोडवरून जात असेल तर त्यावेळी जर समजा कुठलंही ट्रॅफिक नसेल तर त्यावेळी तुमची व्हेलॉसिटी वाढत असणार आहे, परंतु अचानक समजा त्या रस्त्यावरती ट्रॅफिक आलं, एखादं पुढे वाहन आलं की तुमची व्हेलॉसिटी कमी होणार आहे. मग व्हेलॉसिटी दोन्हीमध्ये चेंज होतेच, वाढली म्हणजे सुद्धा चेंज होतेच आणि कमी झाली म्हणजे सुद्धा चेंज होते. परंतु ज्यावेळी व्हेलॉसिटी वाढते, म्हणजे एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना त्याची ज्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर त्यावेळेचं ऍक्सलरेशन वेगळं असतं आणि एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल तर त्यावेळी त्याची व्हेलॉसिटी जर डिक्रीज झाली तर त्यावेळी त्याचं ऍक्सलरेशन वेगळं असतं. म्हणून त्यावरून त्याचे दोन टाइप्स आहेत ऍक्सलरेशनचे. कोणते दोन टाइप्स आहेत बघा, एक म्हणजे काय, युनिफॉर्म ऍक्सलरेशन आणि दुसरा म्हणजे काय, नॉन युनिफॉर्म ऍक्सलरेशन. पहिल्यांदा आपण युनिफॉर्म ऍक्सलरेशन बघूया. इफ द व्हेलॉसिटी चेंज बाय इक्वल अमाउंट इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, म्हणजे समजा एखादं ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल आणि मोशन मध्ये असताना त्याची व्हेलॉसिटी जी काय वाढत जाते, म्हणजे वेळेचा विचार केला समजा, समजा पहिल्या 5 मिनिटात त्याची जी व्हेलॉसिटी आहे ती 10 किलोमीटर पर आवर आहे, पुढच्या 5 मिनिटात 20 किलोमीटर पर आवर आहे, पुढच्या 5 मिनिटात 30 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला त्याची व्हेलॉसिटी वाढते निश्चितच, 10, 20, 30 आणि वाढताना सुद्धा कितीने वाढते बा, 10 किलोमीटर पर आवर. म्हणजे आणि टाइम इंटरवल किती आहे, 5-5 मिनिटाचा टाइम इंटरवल आहे. तर पहिल्या 5 मिनिटात 10 किलोमीटर पर आवर, दुसऱ्या 5 मिनिटात 20 किलोमीटर पर आवर,
परत तिसऱ्या 5 मिनिटात 30 किलोमीटर पर आवर, म्हणजे प्रत्येक 5 मिनिटाला त्याचं जे काय वाढणारी व्हेलॉसिटी आहे ती 10 किलोमीटर पर आवर आहे. म्हणजे जसं आपण लिनियर मोशन मध्ये बघितलं होतं, इफ द ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, तसंच इफ द व्हेलॉसिटी चेंजेस, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होते, परंतु व्हेलॉसिटी चेंज होत असताना ती इक्वल अमाऊंट मध्ये होते आणि इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये, तर त्या व्हेलॉसिटीला काय म्हणायचं, युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. त्यानंतर नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन म्हणजे काय येणार सांगा. आता एखाद्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल आणि त्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना त्याची पहिल्यांदा पहिल्या 5 मिनिटात व्हेलॉसिटी चेंज झाली ती 10 किलोमीटर पर आवर आहे, दुसऱ्या 5 मिनिटात त्याची 30 किलोमीटर पर आवर आहे, आणि परत तिसऱ्या 5 मिनिटात त्याची व्हेलॉसिटी चेंज झालेली ही 25 किलोमीटर पर आवर असेल. म्हणजे पहिल्यांदा 10 वाढलं, परत नंतर 10 वाढलं नाही तर 5 कमी झालं, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज ही कमी जास्त आहे. प्रत्येक वेगवेगळ्या वेळेला व्हेलॉसिटी चेंज ही कमी जास्त आहे. म्हणजेच इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट, म्हणजे व्हेलॉसिटी जे काही चेंज होते त्याचं जी काय अमाऊंट आहे ती अनइक्वल आहे, मात्र टाइम इंटरवल मात्र आपण 5-5 मिनिटाचाच विचार केलाय. म्हणजे इफ द व्हेलॉसिटी चेंजेस बाय अनइक्वल अमाऊंट इन इक्वल टाइम इंटरवल्स, द ऑब्जेक्ट इज सेड टू बी अ नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. म्हणजे एखादं ऑब्जेक्ट जर मोशन मध्ये असेल तर त्याचे 2 प्रकारचे ऍक्सिलरेशन असू शकतात, एक युनिफॉर्म ऍक्सिलरेशन आणि दुसरं नॉन युनिफॉर्म ऍक्सिलरेशन. आता त्यानंतर पुढे बघा, ऍक्सिलरेशनचे परत 3 टाइप सांगता येतील आपल्याला, त्याचे व्हेलॉसिटी वाढल्यानंतर, व्हेलॉसिटी कमी झाल्यानंतर आणि व्हेलॉसिटी मध्ये काही चेंज होत नसेल तर. मग ते 3 प्रकार कोणते आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ऍक्सिलरेशन. आता पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय बघा, व्हेन द ऑब्जेक्ट इज इन मोशन अँड द व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीजेस, म्हणजे एखाद्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी जर इन्क्रीज झाली तर त्या ऍक्सिलरेशन काय म्हणलं जातं, व्हेलॉसिटी इन्क्रीज होते म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी आहेच. ऍक्सिलरेशन म्हणल्यानंतर तुम्ही एक शब्द लक्षात ठेवायचा, चेंज इन व्हेलॉसिटी. व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ एन ऑब्जेक्ट इन्क्रीजेस द ऍक्सिलरेशन इज पॉझिटिव्ह, म्हणजे ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होते आणि ती चेंज होताना कशी चेंज होते, तर व्हेलॉसिटी वाढते, मग अशा वेळी जे काही ऍक्सिलरेशन असते त्याला काय म्हणायचं, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. इन दिस केस द ऍक्सिलरेशन इज इन द डायरेक्शन ऑफ व्हेलॉसिटी, म्हणजे ऍक्सिलरेशनची डायरेक्शन कशी असते, व्हेलॉसिटीच्या डायरेक्शन मध्येच असते. आता त्याच पद्धतीने निगेटिव्ह ऍक्सिलरेशन म्हणजे काय असं सांगा, व्हेन द व्हेलॉसिटी ऑफ अन ऑब्जेक्ट डिक्रीजेस, म्हणजे इथं सुद्धा व्हेलॉसिटी चेंज होते परंतु चेंज होताना काय होते, व्हेलॉसिटी डिक्रीज होते, म्हणून डिक्रीज झाल्यामुळे ते जे काय ऍक्सिलरेशन असणार त्याला काय म्हणायचं, निगेटिव्ह ऍक्सिलरेशन. आणि या निगेटिव्ह ऍक्सिलरेशनचा दुसरा शब्द काय, डिसिलरेशन असं म्हणतात, त्यालाच काय म्हटलं जातं, डिसिलरेशन. बघा, पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इन्क्रीज होते आणि निगेटिव्ह ऍक्सिलरेशन मध्ये व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट डिक्रीज होते. त्यानंतर तिसरा जो टाइप आहे तो म्हणजे 0 ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन 0 असेल म्हणजे थोडक्यात काय, व्हेलॉसिटी चेंज नसणारच आहे, म्हणजे चेंज इन व्हेलॉसिटी ही 0 असेल तरच ऍक्सिलरेशन 0, म्हणजे व्हेलॉसिटी एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणि त्याची व्हेलॉसिटी चेंज होत नसेल, एका कॉन्स्टंट स्पीडने किंवा एका कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने चालला असेल, म्हणजे व्हेलॉसिटी चेंज होत नाही, याचाच अर्थ काय आहे, ऍक्सिलरेशन काय असणार, 0 असणार आहे. इफ द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट डज नॉट चेंज विथ टाइम, इट हॅज अ 0 ऍक्सिलरेशन. आता तुम्हाला या चित्रामध्ये दिसते बा, एक म्हणजे इमॅजिन करा की एक व्यक्ती पळते, मग व्यक्ती पळत असताना रनअप घेताना सुरुवातीला त्याचा वेग कमी असतो, जसं जसं तो रनअप फास्ट घेत जातो किंवा ज्या फास्ट पळणार आहे त्या पद्धतीने त्याचा वेग जो आहे तो वेग बदलणार आहे, म्हणजे हे काय असेल, व्हेलॉसिटी इन्क्रीज होते, म्हणजे पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन आहे. आणि जसं जसं पुढे जाईल म्हणजे त्याचा एंड पॉईंट जिथे येणार आहे त्याची व्हेलॉसिटी वाढत जाईल आणि शेवटी एंड पॉईंटला व्हेलॉसिटी कमी होणार, म्हणजे व्हेलॉसिटी डिक्रीज झाली की निगेटिव्ह ऍक्सिलरेशन असणार आहे. परंतु जर एकाच ठिकाणी एखादी व्यक्ती थांबलीच असेल, म्हणजे ते कॉन्स्टंट स्पीडने चालली असेल किंवा थांबली असेल, म्हणजे त्याची चेंज इन व्हेलॉसिटी 0 असेल, तर ऍक्सिलरेशन सुद्धा काय असणार आहे, 0 असणार आहे. तर हे ऍक्सिलरेशनचे 3 महत्वाचे टाईप्स आहेत, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह अँड 0 ऍक्सिलरेशन. बघा, लक्षात कसं ठेवायचं, पॉझिटिव्ह म्हणजे काय, ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी चेंज होत असेल आणि ती जर इन्क्रीज होत असेल तर ते पॉझिटिव्ह ऍक्सिलरेशन. ऑब्जेक्ट मोशन मध्ये असेल, व्हेलॉसिटी चेंज होते आणि ती चेंज झालेली व्हेलॉसिटी डिक्रीज होत असेल ऑब्जेक्टची, तर ते निगेटिव्ह ऍक्सिलरेशन असतं. आणि 0 ऍक्सिलरेशन म्हणजे काय, व्हेलॉसिटी जर चेंज होत नसेल, चेंज इन व्हेलॉसिटी जर 0 असेल त्याला काय म्हणायचं, 0 ऍक्सिलरेशन आहे. आता त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे बा, तो म्हणजे पुढचा मुद्दा काय बा, आपण डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर युनिफॉर्म मोशन बघणार आहोत. आता युनिफॉर्म मोशन आपण बघितलेलं आहे, युनिफॉर्म मोशन म्हणजे काय सांगा, की व्हेन द ऑब्जेक्ट इज इन मोशन इट कवर्स इक्वल डिस्टन्स इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, म्हणजे समान कालावधीमध्ये समान अंतर कव्हर करत असेल त्या ऑब्जेक्ट मोशन मध्ये असताना, तर त्या मोशनला काय म्हणायचं, युनिफॉर्म मोशन. मग आता त्या युनिफॉर्म मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तर तो ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि टाइम ह्याचा जर आपण ग्राफ काढला तर ग्राफची रचना कशी असणार आहे बघा,
तर इथे तुम्हाला द फॉलोइंग टेबल, एक तुम्हाला टेबल दिलेलं आहे की ज्याच्यामध्ये टाइम दिलेलं आहे आणि डिस्टन्सेस दिलेले आहे, आणि त्या टाइम आणि डिस्टन्स साठी जर आपण ग्राफ काढला तर त्या ग्राफचं नेचर कसं येतं हे आपण बघूया. ह्याच्यामध्ये बघा वाय ऍक्सिस वर काय आहे, टाइम घेत, वाय ऍक्सिस वर डिस्टन्स घेतलेले आणि एक्स ऍक्सिस वर टाइम घेतलेले. आता टाइम स्पॅन कसं आहे बघा, 0, 10, 20, 30, 40, 50, 60 आणि 70, आणि डिस्टन्स कसं आहे 0, 15, 30, 45, 60, 75, 90 आणि 105. म्हणजे सुरुवातीला टाइम 0 ज्या वेळेस असेल त्यावेळी डिस्टन्स 0 आहे, नंतर पुढच्या 10 सेकंदामध्ये डिस्टन्स 15 झाले, पुढच्या 20 सेकंदामध्ये डिस्टन्स 30 झाले, त्यानंतर पुढच्या 30 सेकंदामध्ये डिस्टन्स 45 झालेले. म्हणजे प्रत्येक 10 सेकंदाला डिस्टन्स सुद्धा कितीने वाढत गेले बा, 0, 15, 15 नंतर 30, 30 नंतर 15, परत 45, म्हणजे 15 मीटर्सने डिस्टन्स वाढलेले. मग ही मोशन कसली आहे सांगा, युनिफॉर्म मोशन आहे, कारण इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाइम इंटरवल्स. मग त्याचा ग्राफ काढायचा असेल तर पहिल्यांदा आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे एक्स ऍक्सिस वर टाइम आहे, त्यानंतर वाय ऍक्सिस वर डिस्टन्स आहे. तर पहिल्यांदा 0 ला 0 इथेच पॉईंट असेल, 10 ला 15 आहे, 10 ला 15 म्हटल्यानंतर इथे कुठेतरी पॉईंट असेल, त्यानंतर 20 ला 30 आहे, म्हणजे 30 असेल. तर सगळे पॉईंट तुम्ही जर इथं स्टेबल केले तर तुम्हाला त्या सगळ्या पॉईंट मधून जाणारी जी काही लाईन असेल ती स्ट्रेट लाईन आहे. ह्याचा अर्थ युनिफॉर्म मोशन मध्ये एखादा ऑब्जेक्ट असेल तर त्या मोशन मध्ये असणाऱ्या ऑब्जेक्टचा डिस्टन्स आणि टाइम यांचा जर ग्राफ काढला तर त्या ग्राफ मध्ये नेचर कसा असणार आहे सांगा, स्ट्रेट लाईन नेचर असणार आहे. ह्याचाच अर्थ स्ट्रेट लाईन नेचर काय दर्शवतं, अँड ऑब्जेक्ट इन युनिफॉर्म मोशन कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाइम इंटरवल्स, दस द ग्राफ बिटवीन डिस्टन्स अँड टाइम इज अ स्ट्रेट लाईन. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा युनिफॉर्म मोशन मध्ये असेल तर तो जो काय ग्राफ आहे डिस्टन्स अँड टाइमचा त्याचं नेचर हे कसं असतं, स्ट्रेट लाईन नेचर असतं. त्यानंतर दुसरा जो काय पॉइंट आहे बा, की ज्याच्यामध्ये डिस्टन्स टाइम ग्राफ काढायचा आहे परंतु तो कशासाठी, नॉन युनिफॉर्म मोशन साठी. मग आता नॉन युनिफॉर्म मोशन साठी काढताना कसं असणार, इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये डिस्टन्स जे कव्हर होतं ते नॉन इक्वल असेल, म्हणजेच काय अनइक्वल असणार आहे. म्हणजे इथं तुम्हाला टेबल दिल्या परत टाइम दिलेले 0, 5, 10, 15, म्हणजे 5-5 सेकंदाचा टाइम स्पॅन आहे, आणि डिस्टन्स कसं बदलत गेले बा, 0 ला 0 आहे, 5 ला 7 आहे, 10 ला 12 आहे, त्यानंतर 15 ला परत 20 आहे. म्हणजे पहिल्या 5 सेकंदाच्या वेळी किती होतं, 7 मीटर, परत पुढच्या 5 सेकंदामध्ये 12 झालं म्हणजे 5 ने वाढलं, परत पुढच्या 5 सेकंदामध्ये 20 ने म्हणजे 8 ने वाढले. म्हणजे इथं डिस्टन्स जे काय कव्हर झालेलं आहे इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम मध्ये ते इक्वल नाही आहे आणि इक्वल आहे. मग ह्याचा परत जर आपण ग्राफ काढला तर इथं तुम्हाला ग्राफचं नेचर ही स्ट्रेट लाईन मिळणार नाही, म्हणजे एक बिंदू इथे मिळेल, एक बिंदू इथं, आणि त्या बिंदूंमधनं जाणारी रेषा जर आपण काढली तर ती स्ट्रेट लाईन नेचर नसणार आहे. ह्याचाच अर्थ काय, डिस्टन्स टाइम ग्राफ फॉर नॉन युनिफॉर्म मोशन मध्ये डिस्टन्स टाइम ग्राफचं नेचर हे स्ट्रेट लाईन नसतं, कारण तो जो काय ऑब्जेक्ट मोशन मध्ये त्या ऑब्जेक्टची मोशन ही कशी आहे, नॉन युनिफॉर्म मोशन आहे. म्हणजेच काय, द ऑब्जेक्ट इज इन मोशन व्हेन इट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल इंटरवल्स ऑफ टाइम, दॅट इज कॉल्ड एज नॉन युनिफॉर्म मोशन. थँक्यू.